लोकसभा निवडणुकीनंतर नवनिर्वाचित अधिवेशन चोवीस जून पासून भरणार आहे सुरुवातीला नवीन खासदारांना शपथ दिली जाईल आणि त्यानंतरचं महत्वाचं कामकाज असेल लोकसभा अध्यक्षांची नेमणूक लोकसभा अध्यक्षांची निवड कशी केली जाते हे पद महत्वाचं का आहे आणि यापूर्वी या पदावरून झालेले वाद आणि रंजक किस्से पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष होते भाजप खासदार ओम बिर्ला पण आधीच्या लोकसभा अध्यक्षांचा कार्यकाळ नवीन लोकसभेच्या पहिल्या सत्रापूर्वीपर्यंतच असतो म्हणूनच अठराव्या लोकसभेचं कामकाज सुरू होताना सगळ्यात आधी प्रोटेम स्पीकर म्हणजे हंगामी अध्यक्षांची निवड केली जाईल हे हंगामी अध्यक्ष खासदारांना शपथ देण्याचं काम करतील आणि पूर्ण वेळ अध्यक्षांची नेमणूक होईपर्यंत तेच सभागृहाचं कामकाज चालवतील साधारणतः सर्वात जास्त काळ लोकसभेची सदस्य राहिलेली व्यक्ती प्रोटेम स्पीकर म्हणून निवडली जाते यंदा यासाठी काँग्रेसचे केरळ आठ टर्म खासदार राहिलेले के सुरेश यांचं नाव चर्चेत होतं मात्र संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी वीस जून ला घोषणा केली की कटकचे भाजप खासदार भातृहरी महताब यांची निवड प्रोटेम स्पीकर म्हणून करण्यात आहे काँग्रेसनं या निवडीवर आक्षेप घेतलाय आधी त्या सर्व विजयी उमेदवारांना खासदारकीची शपथ देतील आणि त्यानंतर लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाईल घटनेच्या कलम त्र्याण्णव नुसार लोकसभा अध्यक्षांची निवड होते सदस्य खासदार आपल्यापैकी दोन खासदारांची निवड अध्यक्ष अर्थात स्पीकर आणि उपाध्यक्ष किंवा डेप्युटी स्पीकर म्हणून करतात लोकसभेत साध्या अर्थात लोकसभा निवड होते त्या दिवशी लोकसभेत मतदान करणाऱ्या खासदारांपैकी निम्म्यापेक्षा अधिक जणांनी मत दिलेला उमेदवार लोकसभेचा अध्यक्ष होतो याशिवाय लोकसभेचं अध्यक्षपद भूषवण्यासाठी इतर कोणतीही अट वा पात्रता पूर्ण करावी लागत नाही पण अध्यक्ष असणाऱ्या व्यक्तीला सभागृहाचं कामकाज त्याविषयीचे नियम देशाची घटना कायदे याविषयीचं ज्ञान असणं महत्वाचं असतं पण मग लोकसभा अध्यक्षांची कामं नेमकी काय असतात तर सभागृहाचं कामकाज योग्य रीतीनं चालेल याची पूर्णपणे जबाबदारी लोकसभा अध्यक्षांची असते म्हणूनच हे पद अतिशय महत्वाचं असतं लोकसभा अध्यक्ष संसदीय बैठकांचा अजेंडा ठरवतात सभागृहात वाद झाल्यास अध्यक्ष नियमानुसार कारवाई करतात सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही बाजूंचे सदस्य असतात त्यामुळेच लोकसभा अध्यक्षांनी तटस्थ राहून कामकाज चालवणं अपेक्षित असत अध्यक्ष एखाद्या मुद्द्याविषयीच स्वतःच मत जाहीर करत नाहीत एखाद्या प्रस्तावावरच्या मतदानात अध्यक्ष सहभागी होत नाहीत पण जर प्रस्तावाच्या बाजूनं आणि विरोधात सारखीच मतं पडली तर टाय झाला तर मात्र अध्यक्षांचं मत निर्णायक ठरत लोकसभेचे सभापती विविध समित्यांची स्थापना करतात आणि त्यांच्या सूचना मार्गदर्शनानुसार या समित्यांचं काम चालतं महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या सदस्यानं सदनात चुकीचं वर्तन केल्यास त्यांना निलंबित करण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे असतो तेवीसच्या डिसेंबरमध्ये संसदेच्या हिवाळी सत्रादरम्यान लोकसभेतील घुसखोरीवर चर्चा व्हावी अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षातल्या एकोणीशे एक्केचाळीस खासदारांना गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं विरोधकांनी याचा लोकशाहीची थट्टा असं म्हणत निषेध केला होता लोकसभेच्या अध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठीचे अधिकार घटनेच्या कलम चौऱ्या सदनाला दिलेले आहेत चौदा दिवसांची नोटीस देऊन पन्नास टक्क्यांपेक्षा जास्तीच्या प्रभावी बहुमतानं म्हणजेच इफेक्टिव्ह मेजॉरिटीनं ठराव मंजूर झाला तर लोकसभा अध्यक्षांना पदावरून हटवलं जाऊ शकतं प्रभावी बहुमत किंवा मग इफेक्टिव मेजॉरिटी म्हणजेच त्या दिवशी लोकसभेत हजर असणाऱ्या सदस्य खासदारांपैकी पन्नास टक्केपेक्षा अधिक याशिवाय द रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल्स ॲक्टच्या कलम सात आणि आठ नुसार सुद्धा लोकसभा अध्यक्षांना हटवलं जाऊ शकतं अध्यक्षांना स्वतःहून पदावरून बाजूला व्हायचं असेल तर ते त्यांचा राजीनामा लोकसभेच्या उपाध्यक्षांकडे सादर करतात आजवरच्या इतिहासात एम ए अय्यंगर जी एस धिल्लन बलराम जाखड आणि जी एम सी बाल योगी या नेत्यांनी लागोपाठ दोन वेळा लोकसभेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे यापैकी फक्त बलराम जाखड यांनी सातव्या आणि आठव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून आपला कार्यकाळ दोन्ही वेळा पूर्ण केलाय काँग्रेसचे नेते नीलम संजीव रेड्डी यांची चौथ्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आल्यानंतर अध्यक्ष तटस्थ असावा हे पद पाळण्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता तर मनमोहन सिंग यांच्या युपीएच्या पहिल्या सरकारला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं बाहेरून पाठिंबा दिला होता आणि तेव्हा ज्येष्ठ माकप नेते सोमनाथ चॅटर्जी लोकसभेचे अध्यक्ष झाले होते पुढे भारताच्या अमेरिकेशी अणुकराराच्या वादावरून माकपन सरकारचा काढला आणि लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं पण त्यांनी तसं करण्यास नकार दिला होता म्हणून नंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळातील पंधराव्या लोकसभेच्या अध्यक्ष मीरा कुमार या लोकसभा अध्यक्षपद भूषवणाऱ्या पहिल्या महिला होत्या साधारणपणे सत्ताधारी पक्षाच्या खासदारांची नेमणूक लोकसभा अध्यक्ष म्हणून केली जाते तर उपाध्यक्ष पद हे विरोधी पक्षाला दिलं जातं आजवर एकमतानच लोकसभा अध्यक्षांची निवड झाली असून स्वातंत्र्य भारताच्या इतिहासात या पदासाठी निवडणूक झालेली नाहीये यावेळी भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्यानं भाजपनं तेलगू देसम पक्ष आणि जनता दल युनायटेडच्या सहाय्यानं एनडीएचं सरकार स्थापन केलंय त्यामुळेच लोकसभा अध्यक्षपद भाजप स्वतःकडे ठेवतं की मित्रपक्षांना देऊ करतं या चर्चा रंगत आहेत तर प्रघातानं विरोधी पक्षांना मिळणार उपाध्यक्ष पद आपल्याला मिळावं अशी मागणी इंडिया आघाडीनं केली आहे मावळ त्या लोकसभेचे अध्यक्ष तर होते पण उपाध्यक्षांचं पद पूर्ण काळ रिक्त ठेवण्यात आलं होतं यावेळी इंडिया आघाडीकडे गेल्या वेळपेक्षा जास्त जागा आहेत त्यामुळे लोकसभेत उपाध्यक्षपद मिळण्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक आहे आजची सोपी गोष्ट महत्वाची वाटली असेल तर ती जरूर शेअर करा अशाच माहितीपूर्ण गोष्टी पहा बीबीसी मराठी डॉट कॉमवर वर आणि हो महत्वाची आठवण बीबीसी मराठीच्या व्हॉट्सॲप चॅनलला अजूनही फॉलो केलं नसेल तर ते लगेच करा